गुड मॉर्निंग दे महाराष्ट्र, कशा सगळे लोक? चला मी कामावर चालली आता, पण यातला खूप ताप आलाय, तर काम मी आता असं पकडले नुसते घरोघर जाऊन जेवण बनवायचं, जेवण बनवायचं घरी यायचं, असं काम मी पकडले. आता 1 तारीख आज आहे. माझं पहिलं काम कसं आहे माहिती आहे का? पहिल्या कामाने काय केलं, मला धोका दिला. कसा धोका दिला? त्यांचं लग्न होतं ती मला गोर बोलली, बघा विचार करा कशी लोक आहेत. नंतर ती म्हणली तशी काय, तिने मला कामावर नाही काढलं. ती मला म्हणली की अभि तुमको ना छुट्टी आहे 15 दिन केली. तर मी बोला ठीक आहे, चलो अच्छी बात आहे. तर म्हणले की मी पगार नाही देऊंगी. म्हणजे क्यू नाही देऊंगी? तर बोलते हम लोग बाहेर जा रे, तो पगार कैसे दे पाएंगे ऐसा बोलली. तर म्हणजे बात तो गलत आहे, मी बोला. तर म्हणते नाही तो बात कैसा गलत आहे, हम लोग बाहेर जा रे और तेरे को फ्री में कौन पैसा देगा, ऐसा बोलली. बोले ठीक आहे, कोई बात नाही. मी बोला ठीक आहे, मेरा पुराना पैसा दे दो. वो भी नाही दिया. वो बोलती की नाही, हम लोग आने के बाद देंगे, अभी नाही पैसा हमारे पास, शादी में खत्म हो गया. ऐसा बघा, भला करायचं आम्हाला आहेच नाही. म्हणून आता मी काय करते, आता मी घरोघर जाऊन जेवण बनवते. आता मला काम भेटलं सिमरन बाबीकडं, तर आता ते काम करते. अजून 2 कामं भेटतात ना, आपल्या त्या कामाची गरजच नाही. अशा लोकांचं काम नाही करायचं जे तापली म्हणतात ना. एक मिनिटं माझी बस आली, चला एक मिनिटं. आता माझी बस आली, आता मी चालली कामाला. आणि दुसरी गोष्ट, मी तुमच्या आशीर्वादाने सगळ्यांनी दुवा करा, मला चांगलं काम भेटलं आणि पटपट 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 कामं करून घरी यावं. अशा काम करेन, घरी असलाच बरंच नाही हो, खूप प्रॉब्लेम झाला आहे थोडंसं. रातभर त्याला ताप आहे, तरीसुद्धा मी कामाला चालली काळ जाऊ कुठं ठेवून. आणि मग सकाळच्या आता 1-2 तास दिन महागारी एकदम ठीक आहे. मग चला दुपार 2 वाजता भेटूया आपल्या येस सातच्या आयडीवर, कुकिंगच्या आयडीवर किंवा तिन्ही चॅनल कोणते तर चॅनल येईल नाही एकदम ठीक आहे. बाय, हसतात मला बघून, हसतात त्याला वाटतं पण आता बोलती या गाव मी फोन लागायला हसतात तुला. ओके चला बाय बाय, ठीक आहे. मग आपण तुम्ही सांगा त्या कामावर जाऊ का नको, तुम्ही सांगा मला एकदा कमेंटमध्ये. पुराण्या काममध्ये जाऊ का नको? आता सिमरन भाभी कसं आले, तिसरं काम माझं जुनंच काम आहे, पण ती खूप चांगली आहे. ती असं पगार जगाल नाही कापत एकदम, ती कुठं जाताना हे लोक पगार कापतात बघितलं ना. मग त्यांना असं नाही वाटलं की बाबा एवढं हिने मेहनत केली लग्नाची वेळेस, किती काम मी केलं बघितलं ना. एक्स्ट्रा पैसे नाही दिलं ना, काही नाही दिलं एकदम ठीक आहे. जाणतो आपण चांगलं कर्म केलं, परमेश्वर बघतोय आपल्याला. ओके बाय बाय.